मित्रांनो सांधेदुखी आणि कंबरदुखीमध्ये विशेषत खूप चांगला हा उपाय आहे लसूण आणि लिंबू तुम्ही पाहताय व्हिडिओमध्ये याचा एक चांगला उपाय मी तुम्हाला सांगणार आहे दोन्ही पदार्थ आपल्या घरामध्ये उपलब्ध असतात आणि आपण बघतो की सध्या सांधेदुखी किंवा कंबरदुखी महिला वर्गाला कंबरदुखीचा जास्त त्रास आहे आणि या कंबरदुखीमध्ये अनेक असह्य वेदना होतात गुडघेदुखीचा अनेक जणांना त्रास आहे तर या सगळ्यामध्ये अत्यंत चांगला हा उपाय हे दोन्ही पदार्थ मी सहज आणू शकता मंडळी या सोबतच अजून एक तिसरा पदार्थ आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे आणि तिन्ही पदार्थांचा एक घरगुती आणि चांगलाच सांधेदुखीवर तुम्हाला उपाय मी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजेच तुम्हाला योग्य उपाय करता येणार आहे पहिला पदार्थ जो लागणार आहे तो आपण अर्थातच व्हिडिओमध्ये बघतोय तो आहे लसूण म्हणजेच गार्लिक याला म्हटलं जातं पूर्वी अगदी पहिल्यापासून भाजीमध्ये आपण हा लसूण वापरतो लसणाच्या प्रॉपर्टीज जर तुम्ही बघितल्या तर याच्यात मोठ्या प्रमाणात मँगेनीज आहे कॅल्शियम आहे आयर्न आहे सेलेलिन नावाचा घटक याच्यापासून तयार होतो जो तुमच्या शरीरासाठी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अत्यंत चांगला आहे अँटी बॅक्टेरियल आहे अँटी फंगल देखील लसूण आहे आणि म्हणूनच आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयोग योग्य पद्धतीने याचा वापर केला तर आपल्याला चांगला फायदा होत असतो बघा ब्लड प्रेशर असेल किंवा हृदयविकार असेल याच्यामध्ये कच्च्या या लसनाचा प्रकारच्या पाकळ्या जर तुम्ही चावून चावून खाल्ल्या तर तुमचा ब्लड प्रेशर देखील नियंत्रित राहतो आणि आपल्याला हृदयविकाराचा धोका देखील होत नाही आणि कॅन्सरचा धोका देखील पाच पटीने आपल्याला कमी होतो जर तुम्ही ह्या लसणाच्या पाकळ्या चावून खाल्ल्या तर आज आपल्याला आपल्या उपायामध्ये जर लसणाला बारीक बारीक आपल्याला काय करायचं आहे ठेचून घ्यायचं आहे जेही साहित्य उपलब्ध असेल खलबत्त्यामध्ये मी घेतोय पूर्ण बारीक करून घ्या पूर्ण त्याचा पेस्ट झाली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला बारीक करायचं आहे या लसूण पाकळ्यांचा रस जर आपल्याला काढता आला तर तरी उत्तम नाही आला तरी आपल्याला अशा प्रकारे अर्धा चमचा आपल्याला ह्या लसूण पाकळ्या लागणार आहे दुसरा पदार्थ तुम्ही बघताय तोही आपल्या घरातला लिंबू किंवा लेमन आपण म्हणतो आणि या लेमनमध्ये किंवा लिंबामध्ये वायटामिन सी खूप मोठ्या प्रमाणात असतं आपल्याला माहीत असेल की प्रतिकारशक्तीसाठी विटॅमिन सी किंवा वायटामिन आपण याला म्हणतो हे अत्यंत महत्त्वाचं आहे त्याचबरोबर याच्यामध्ये अनेक प्रकारची खनिजं आहेत विटॅमिन बी विटॅमिन बी सिक्स आहे आणि म्हणूनच मित्रांनो आपला संधिवात किंवा तुमची कंबरदुखी आहे जॉईंट तुमचे दुखत आहे तर त्यासाठी ते हा उपाय अत्यंत उपयोगाचा ठरणार आहे लसणाची प्रॉपर्टीज आणि लिंबाची प्रॉपर्टीज दोन्ही एकत्र आल्यानंतर संधिवातामध्ये अत्यंत फायदा याचा तुम्हाला होईल बघा या ठिकाणी आपल्याला एक लिंबू पिळायचे म्हणजे जवळजवळ एक चमचा रस आपल्याला लागणार ला आहेत आणि दोन्ही पदार्थ एकजीव आपल्याला करून घ्यायचे आहेत दोन्ही पदार्थ एकजीव झाल्यानंतर एक शक्तिशाली हा उपाय आपला तयार होतो आता याच्यामध्ये आपल्याला एक ग्लास भरेल एवढं पिण्याचं पाणी तुम्हाला टाकायचं आहे मंडळी शक्य असल्यास हे सगळं मिश्रण जे आहे तुम्ही मिक्सरमध्ये दे देखील फिरवून घेऊ शकता त्याने अजून ते एक जीव होणार आहे अशा पद्धतीनं हे मिश्रण किंवा हा उपाय आपला तयार आहे परंतु अजून एक पदार्थ आपण याच्यात टाकणार आहोत ज्याच्यामुळे त्याची अजून शक्ती वाढणार आहे तुम्हाला पचनाच्या जरी काही समस्या असतील तर त्या पचनाच्या समस्यासुद्धा तो पदार्थ टाकल्यानंतर निघून जातात आणि म्हणूनच यासाठी मी घेणार आहे सैंदो मीठ बघा सैंदो मीठ तुम्हाला सहज बाजारात मिळेल आपलं साधारण मीठापेक्षा याचे फायदे खूप चांगले सांगितलेले आहेत आयुर्वेदामध्ये पचनाच्या समस्या असतील ॲसिडिटी असेल पित्त असेल तर त्यामध्ये सैनो मीठ अत्यंत उपयुक्त आजच्या उपायामध्ये लिंबाबरोबर घेतल्यास कुठल्याही तुमची निघून जाईल पचन तुम्हाला व्यवस्थित होणार आहे तर हा उपाय मंडळी आता तयार आहे तर सांधेदुखीसाठी नक्कीच कसा वापरायचा सकाळी नाश्ता झाल्यानंतर अर्ध्या तासाने तुम्हाला हा घ्यायचा आहे संध्याकाळी जेवणानंतर एकदा घ्यायचा आहे दिवसातून दोन वेळेस घ्या पाच ते सहा दिवसामध्ये तुम्हाला सांधिव्यात गुडघेदुखीमध्ये चांगला फरक पडेल ज्या लोकांची पचनशक्ती कमजोर आहे त्यांना देखील चांगला फरक पडेल अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमचं ऑल आहे